आठवतं त्यानुसार 40 वर्ष या रस्त्यावर प्रवास करतो, कारण माझ्या गावाला म्हणजे आमचं गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं मूल, त्या गावाला जायला याच रस्त्यावरनं जावं लागतं. आणि मला आठवतं की अगदी सुरुवातीला सिंगल रोड होता, एसटी उमरेड गावातनं जायची आणि त्यावेळेसपासनं, तर त्यानंतर बायपास झाला, डबल रोड झाला, तो रस्ता हळूहळू खराब होत गेला. आणि मला अतिशय आनंद आहे की आता माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन ह्या रस्त्याचं रुंदीकरण केलं, पूर्ण नवीन रस्ता तयार केला, त्याच्यावर ब्रिजेस तयार केले, त्याला ड्रेनेज तयार केलं आणि एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचा गतिशील अशा प्रकारचा रस्ता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी तयार केला. आणि म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. मला अतिशय आनंद आहे की नागपूर ते गडचिरोली आणि नागपूर ते वडसा आणि जसं देवेंद्रजींनी आता सांगितलं की मूलपर्यंत देखील जाण्याकरता हा आपल्याला अतिशय सोयीचा रस्ता आहे. आज मला प्रत्यक्ष रस्ता संपूर्णपणे चांगल्या रीतीने बघण्याची संधी मिळाली आणि निश्चितपणे रस्त्याचं काम पण चांगलं झालेलं आहे. उमरेड शहराचा एका बाजूने रिंग रोड झालेला, परंतु त्याचबरोबर आजच आमदारांनी आणि सुधीर पारवेंनी पण मागणी केलेली आहे की विशेषतः दुसरा रिंग रोड देखील व्हावा आणि तो पलीकडे आपल्या कुहीकडे जोडण्याकरता कुही ते उमरेड असा जो मार्ग आहे तो व्हावा आणि त्याकरता रिंग रोड व्हावा, तर मी आजच त्याची घोषणा करतो. विवापूर शहरामध्ये सुधीरनी आणि पारवेसाहेब आमदार पारवेंनी पण मला प्रस्ताव दिला होता आणि त्यामुळे या रस्त्याचं काम करण्याचं 52.50 कोटीचं काम त्याची मंजुरी मी घोषित करतो, त्यामुळे भिवापूर शहरातले पण काम चांगलं होईल. मी पुन्हा एकदा उमरेडच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा रोड मिळालेला आहे, आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन सुरू झालेलं आहे. मला विश्वास आहे की आपल्या भागामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उद्योगाचा विकास, रस्ते चांगले झाले, विजेची सुविधा प्राप्त झाली आणि आता मेट्रोसारखी ट्रेन सुरू होणार, इकडे वाघाच्या दृष्टीने पर्यटनाची सोय झाली, अंबोरा आपलं चांगलं होत आहे आणि गोसीखुर्द हे जागतिक दर्जाचं मोठं धरण आपण या ठिकाणी बांधलेलं आहे, या सगळ्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून हा सगळा भाग सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.